काल सुद्धा आमच्या राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्या समोरच ही मागणी केली होती, परंतु विरोधी पक्षाला त्या पद्धतीने निवडणूक बिनविरोध करायची नाही. आज मी फक्त तुम्हाला एवढाच विश्वास देतो, ज्या पद्धतीच्या पक्षाची आज आमच्या संघटनेची ताकद आहे आणि ज्या कार्यकर्त्यांचं जाळं गणेश मंडळाच्या माध्यमातून मी निर्माण केलेलं आहे, त्यावेळेसचा भारतीय जनता पार्टीचा विजय हा विक्रमी मतांचा असेल. आज भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, या सर्व श्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि आज मला ही पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यांनी दिलेल्या संधीचं नक्की सोनं करून दाखवेल हा विश्वास मी या निमित्ताने देतो. सर, ज्या प्रकारे बिनविरोध निवडणूक हवी अशी सर्व पक्षांची आपल्या भाजपकडनं मागणी होत होती, तरी देखील ही होताना दिसत नाही, तर तुम्ही काय सांगाल आजच्या दिवशी तुमची उमेदवारी घोषित? काल सुद्धा आमच्या राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्या समोरच ही मागणी केली होती, परंतु विरोधी पक्षाला त्या पद्धतीने निवडणूक बिनविरोध करायची नाही. त्याच्यात लोकशाही प्रक्रिया आहे, हा हे विनंती होती, ही विनंती मान्य करावीच असं काही आग्रह त्यांना असण्याचं काही कारण नव्हतं. त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर भारतीय जनता पार्टी सुद्धा लढवण्याच्या दृष्टिकोनातून सक्षमरित्या तयार आहे. सर, आता काँग्रेसकडून दंगेकर समोर असतील, तर त्यामुळे तुम्हाला तुमचा गट राखता येईल असं वाटतंय का? भाजपकडे राहील. आज मी फक्त तुम्हाला एवढाच विश्वास देतो, ज्या पद्धतीच्या पक्षाची आज आमच्या संघटनेची ताकद आहे आणि ज्या कार्यकर्त्यांचं जाळं गणेश मंडळाच्या माध्यमातून मी निर्माण केलेलं आहे, त्यावेळेसचा भारतीय जनता पार्टीचा विजय हा विक्रमी मतांचा असेल. कोणतीही निवडणूक म्हणलं तर बापट साहेब निवडणुकीचे प्रमुख राहिलेले आहेत पुणे शहरातील, तर या निवडणुकीत बापट साहेब दिसतील का, कारण की प्रकृतीच्या मानाने त्यांच्या? बापट साहेबांची प्रकृती ही थोडीशी खराब आहे, परंतु ते बुद्धीने अजून तेवढेच तल्लक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांना जेवढं प्रॅक्टिकली फिजिकली येणं शक्य होईल यानुसार त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच नेतृत्वाखाली कसबा मतदारसंघाची निवडणूक लढवली जाईल. थँक्यू साहेब.